व्हीकल म्हणजे वाहन ओलांडून लाखो सायकल ओलांडून लाखो टू व्हीलर ओलांडून लाखो फोर व्हीलर ओलांडून तो त्याच्या टार्गेटला जातो आणि तसंच तो परत येतो. सोपी गोष्ट आहे का? खरीच परमेश्वर असलं पाहिजे असं मला वाटतं, कारण इतका गर्दीमध्ये तो माणूस जातो आणि परत येतो व्यवस्थित. बापरे, एखाद्याचं डोकं फिरलं तर काय होईल काय सांगता येत नाही. पण तुमच्या गावामध्ये सुख आहे, शांती आहे, इंटरनेट येईल, इंटरनेट हळूच येऊ द्या, मला काय घाई नाही त्या इंटरनेटचा, आपलं काय घाई नाही. पण आपल्याला एक गोष्टी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुमच्याकडे चार गोष्टी आहेत पण चार गोष्टी नाही आहेत. काय नाही आहे की आपली मुलं चार ज्ञानापासून वंचित नको राहायला, कारण जगातील इंग्लिशची लेवल इतकं आहे आणि आपण अजूनही इथेच आहोत. जगातील विज्ञानाचे लेवल इतकं झालंय आणि अजूनही आपण इथे आहोत. जगात अभ्यास करण्याची पद्धत इतकं पोहोचलेली आहे आणि अजून आपण सुरू सुद्धा केलेलं नाही. किती दिवस आपण असंच राहायचं का? आपल्या मुलांना नवीन नवीन पद्धत कळली पाहिजे, जगण्याची बोलण्याची मांडण्याची पद्धत नवीन कळायला पाहिजे, तर आपल्याला जगाची ही जबाबदारी आहे ते वर्गात यावं. आता वर्गात तर रोज गाडी घेऊन येऊ शकत नाही, कारण भोतरवाडीला कसं येणार, कधी पाऊस पडतो, कधी येतो, कधी येतो, घेऊन यायला शाली द्या. अनेक गोष्टी, छोट्या गोष्टी राहिलेल्या असतात आपल्या भारतीयांमध्ये. एक गंमत सांगतो की आपण लगेच हार मानतो. आपण काय म्हणतो, हे चालत नाही ना, सोडून द्या, काय असं न करता आपल्याला ही चिकाटी नाही करू. तुमच्याकडे चालवतो एक दिवस पहिला इंटरनेट आहे का? पण तो माणूस भेटला आणि तो वरांड्यात गेला आणि नंतर म्हणाला इथे रेंज म्हणतो, खाली मिळत नाही वर मिळतो, शोधून काढू. छोटी गोष्ट होती, आपण केला होता का? नाही. जो कसं चालतो, एखादी गोष्ट कुणीतरी शिकवले, अभ्यास केला, लिहून टाकलं, एवढं काम नाही, हे हुशारी नाही. आय कॅन बघा, हा माणूस काय म्हणतोय माहितीये का? यांनी हा जो ऑस्ट्रेलियाचा माणूस मोबाईल वर बसून, अरे बाबा माझा आवाज कशाला, मी तुझा आवाज व्यवस्थित ऐकतो, असं त्याने मेसेज पाठवलं. काय पाठवले? की तुमचा आवाज आय कॅन.